शेगावच्या घटनेची पुनरावृत्ती धोंगडे मळ्यात पुन्हा घडली आहे. अज्ञात समाजकंटकांनी बंगल्याबाहेर पार्क केलेल्या 5 गाड्यांवर तलवार कोयत्याचे घाव घालत प्रचंड नुकसान केलंय. त्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गाडीचा समावेश असून वेध गावच्या एका इमारतीमधील 7 गाड्या पेटवल्या तर 8 चारचाकी फोडून नुकसान केलंय. त्यातील आरोपी काही तासात ताब्यात घेता सोमवारी रात्री 12 वाजता धोंगडे मळा इथं ही घटना घडली. जगताप मळा धोंगडे मळा या ठिकाणाहून 2 मोटरसायकल आणि 1 ॲक्टिवा गाडीवर 9 समाजकंटक हातात कोयते आणि तलवारी घेऊन राजलक्ष्मी मंगल कार्यालय रोडवर आले. राजलक्ष्मी परिसरात बंगला इमारती बाहेर उभ्या असलेल्या नामदेव गाढवे, वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड, गणोरे आणि राऊत यांच्या 4-चाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आरडाओरड करली असता पुढे शाळा क्रमांक 125 मागील मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याने ते निघून गेले. हा प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद झालाय. त्यानंतर नागरिकांनी घराबाहेर येऊन पोलिसांना कळवले असून घटनास्थळी काही पोलीस कर्मचारी पोहोचले. पोलिसांना माहिती घेत असतानाच पुन्हा हे हल्लेखोर गुंड याच रस्त्याने माघारी गेले. पोलिसांच्या गाडी नादुरुस्त होती असे कारण दिल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. घटनास्थळी माजी नगरसेवक रमेश धोंगडे, अतुल धोंगडे, शिवा धोंगडे समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी यांच्याकडून केली आहे. काल रात्री 11:30 ते 12:15 दरम्यान 2 मोटरसायकल, 1 ॲक्टिवा गाडीवर टिबल सीट, हातामध्ये त्यांच्या कोयते तलवारी, ही तेवढी दहशत तरण तलावाच्या दिशेने ते इकडनं आली. ह्या बाजूने इकडनं पहिल्यांदा ह्या ठिकाणी आमच्या राजलक्ष्मी हॉलच्या बाजूला त्यांनी 3 गाड्या फोडल्या. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर विशाल बंगल्यावाल्यांच्या तिथं 2-3 गाड्यांची तोडफोड केलेली आहे. आणि रात्री 1 वाजेच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी, ज्यावेळेस पोलीससुद्धा त्या ठिकाणी, एक व्हॅन उभी होती आणि एक गाडी पेट्रोलिंगसाठी दुसरीकडे ते राऊंड मारत असताना कुठे दिसता का काय रस्त्याने म्हणून बघण्यासाठी गेलं, त्यावेळेस ते समोरून येत होते तिघंसुद्धा. त्यावेळेस त्यांच्या हातात तलवारी कोयते होते आणि पोलिसांना आम्ही सांगितलं, मी ओरडले पोरं हेच पोरं आहे होत गाडीवर, कारण की CCTV कॅमेरेमध्ये त्यांचे ते छायाचित्र दिसले तेच होते. तर पोलिसांनी पाठलाग करेपर्यंत ते रोकडोबाडीच्या दिशेने, कुणी फर्नांडिसवाडी, कुणी भालेरावमाळ्याच्या दिशेने 3 गाड्या निघून गेलेल्या आहे. गेल्या पोलिसांनी पाठलाग केला, आमच्या गाड्यासुद्धा होत्या त्या ठिकाणी, आमच्या 4-व्हीलरसुद्धा पाठलाग केला, पण ते गल्ली बोळातून घुसून त्या आतल्या रस्त्याने त्यांनी जाऊन त्या ठिकाणी ते परत रोकडोबाडीपर्यंत पाठलाग केलेला आहे गाड्यांनी. आमच्या पोलिसांची गाडीसुद्धा होती, आमच्या गाड्याचा 4-व्हीलरसुद्धा होत्या पाठलाग करायला. हा त्यांनी सांगितलं की गाडी आमची, त्यांना सांगतो तर त्यामुळे त्याकलासपेठी गेलेली गाडी पळत नाही आमची. असे वाहनं जर पोलिसांना या ठिकाणी, प्रशासनालासुद्धा माझी विनंती असणार आहे की रात्रीची पेट्रोलिंग करताना गाडी कमीत कमी पाठलाग करताना ती गाडी व्यवस्थित असली पाहिजे. या ठिकाणी असं दहशत माजवण्याचं जे काम आता ह्या नाशिक रोडमध्ये सुरू झालेलं आहे, 2 दिवसापूर्वी विदगावला हा प्रकार झाला, आता आज काल इथे झालेला आहे, हे कुठेतरी थांबवण्याचं येत नाही. तर तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल प्रशासनाच्या विरोधात, पोलीस प्रशासनाच्या विरोधात. आम्ही त्या ठिकाणी धडक मोहीम या नागरिकांच्या वतीने आम्ही आवाहन करतो की, नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की रात्री बेरात्री आपण बाहेर पडत असताना, आता नाही आम्ही शक्य 100% सांगणार आहे, पालकमंत्र्यांना सांगणार आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा या गोष्टी, प्रशासन जर या गोष्टीला इथं जर पोलीस प्रशासन कमी पडत असेल, अशा पद्धतीची दहशत माजवत असेल, कारण 2 दिवसापूर्वी या ठिकाणी बिबट्यांनी थैमान घातलेला आहे. आम्ही 2 दिवसापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतो आहे. रात्री कालसुद्धा या ठिकाणी त्यांना कळवण्यात आलेलं होतं, वन विभागाची गाडीसुद्धा फिरत होती. अशा परिस्थितीमध्ये जर अशी घटना या ठिकाणी घडते तर म्हणजे एक पोलीस प्रशासन कमजोर पडते कुठेतरी. रात्री जवळपास 12 वाजता असं झालं की गाड्यांचं काच फोडून 3 व्हेकलवर आले होते लोक, असं 2 स्कूटर आणि 1 बाईक, ते 6 जण होते. कोयता आणि काय दंड मारून ते काचा फोडून होहा करून गेले. नंतर कळलं आम्हाला तुमची पण गाडी फोडली. हा आमची पण गाडी फोडली, आमची शेजारची पण फोडली. काय वाटतंय आता काय, ते पोलिसांचं काम आहे ना, त्यांनी हे केलं पाहिजे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजा, नाशिक रोड.